6 नवंबर को जन आक्रोश सभा का आयोजन किया गया है। इस जन आक्रोश सभा की तैयारी का जायजा लेने विधायक वरेट्टीवार पहुंचे। सभा का आयोजन चांदा क्लब ग्राउंड पर किया गया है। किसानों का नुकसान, जीएसटी, नोटबंदी, किसानों की कर्ज माफी, बढ़ती महंगाई, गैस सिलेंडर के बढ़ते दाम, डीजल पेट्रोल के बढ़ते दाम, इन सबसे जनता में रोष व्याप्त है। बढ़ती महंगाई से जनता का बजट बिगड़ गया है। सरकार की विरोधी नीति के खिलाफ इस जन आक्रोश सभा का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी विधायक विजय वडेट्टीवार ने इस समय देते हुए सभी जनता को इस जन आक्रोश सभा में शामिल होने का आह्वान किया है। साथ ही उन्होंने बताया कि इस सभा में चंद्रपुर, गढ़चिरौली, भंडारा, नागपुर, वर्धा, गोंदिया, सभी विदर्भ के किसान, खेती मजदूर, बेरोजगार व सभी कार्यकर्ता इस सभा में शामिल होंगे। सभी जनता इस सभा में बड़ी संख्या में अपनी उपस्थिति दर्शाए, ऐसा आह्वान इस समय विधायक वडेट्टीवार ने किया। ये आक्रोश रैली सरकारच्या विरुद्ध सरकारने केलेल्या पापाचा पाडा वाचण्यासाठी आहे। सरकारचे चुकीचे धोरण यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला, बेरोजगार देशोधडीला लागला, उद्योग व्यापार धंदे उद्योग संपूर्ण संपुष्टात आले, व्यापारी परेशान झाला, जीएसटी नोटबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढते भाव, डिझेल पेट्रोलचे वाढते भाव, यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे। गृहिणीला स्वतःचा बजेट बिघडलेला आहे। दर महिन्याला 94 रुपये, 95 रुपये, 100 रुपये गॅस सिलेंडरचे भाव वाढत आहेत। जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडालेत आणि संपूर्ण डिझेल पेट्रोलमुळे सगळा बजेट कोलमडला। त्याबरोबर शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करून या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ केला। दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, यामध्ये त्या सरकारचं अपयश आहे। आणि म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या विरोधात प्रचंड जनतेमध्ये आक्रोश आहे। आणि म्हणून तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जन आक्रोश रॅली आयोजित केली आहे। या रॅलीमध्ये पूर्ण या विदर्भातून 50,000च्या वर जनता या आक्रोश रॅलीमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरुद्ध आक्रोश व्यक्त करणार आहेत। स्टेडियमवर केलेली आहे, जिल्हा स्टेडियमच्या बाजूला। वाहतूक व्यवस्था डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या परिसरामध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास 2,500-3,000 गाड्या या ठिकाणी येणार आहेत। वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। येणाऱ्यांच्या सगळ्यांच्यासाठी आम्ही इकडे बसण्याची व्यवस्था आणि पुरेशी व्यवस्था केलेली आहे। जनता चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यातून, संपूर्ण 5-6 जिल्ह्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। मी सर्व या विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आहे, ही सरकारच्या अपयशाचा पाडा वाचण्यासाठी सरकारने केलेले चुकीचे धोरण, घेतलेले निर्णय या विरुद्ध आक्रोश करण्यासाठी चांदा क्लबच्या ग्राउंडवर दिनांक 6 नोव्हेंबर 2017 आपण हजारोच्या संख्येने या, वेळ 2 वाजता, आणि आपला आक्रोश व्यक्त करा। ही मी असे आवाहन या विदर्भातील सर्व तमाम शेतकऱ्याला, शेतमजुराला करतो आहे, सर्व जनतेला करतो आहे की सरकार, सामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त सरकारने केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सर्व लाखोच्या संख्येने चांदा क्लबच्या ग्राउंडवर प्रचंड मोठ्या संख्येमध्ये हजर राहावं असे मी जनतेला आवाहन